उठो हो विश्वासी आनंदित उल्लासी प्रभु पाशी दावा मिलते पवित्र मिसावेळी आपण पुढील ख्रिस्तवासी धर्मगुरूंसाठी आपल्या धर्म प्रांतामध्ये कार्य करत असताना जे देवाघरी गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यासाठी विशेष प्रार्थना करत आहोत. ख्रिस्तवासी फादर जो गोन्साल्विस, फादर इनोसंट परेरा, फादर नपोलियन गोन्साल्विस, फादर पीटर बोंबाचा, Father Constance Mesquita, Father Ignatius Toscano, Father Austin Almeida, Father Dennis Coquia, Father Dominic Pereira, and Father Ignatius Machado. That's Pramana, Prakruti Aswasthyamule, Je Dharma Guru Achaya Pavitra Misa Balidanamade, Sahbhagi Honyasathi Yeu Shakle Nahit, Tyancha Arogyasathi Apan Prarthana Karat Ahot. आणि विशेषतः ज्या धर्मगुरूंना आपल्या प्रार्थनेची विशेष गरज आहे त्यांच्यासाठी आपण या पवित्र मिसात प्रार्थना करत असताना कोरोना विषाणूच्या संसर्गमय साथीतून संपूर्ण जग मुक्त व्हावं म्हणून देखील आपण यावेळी प्रार्थना करत आहोत. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया
सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया.
हे सर्वसमर्थ बापा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आपल्या पुत्राला तारणारा आणि विश्वाचा प्रभू म्हणून अभिषिक्त केलेस. ख्रिस्त सभेमध्ये याजक कार्य करण्यासाठी तू त्याच्या याजकपदात आम्हाला सहभागी केलेस. ख्रिस्ताने मिळविलेल्या तारणाचे निष्ठावंत साक्षीदार बनण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. A reading from the first letter of Saint John. Beloved, let us love one another, for love is from God. And whoever loves has been born of God and knows God. Anyone who does not love does not know God, because God is love. In this, the love of God was made manifest among us, that God sent His only Son into the world so that we might live through Him. In this is love, not that we have loved God, but that He loved us and sent His Son to be the propitiation for our sins. The word of the Lord. Thanks be to God. Our response shall be. All nations on earth shall fall prostrate before you, O Lord. All together. All nations on earth shall fall prostrate before you, Lord. O God, give your judgment to the king, to a king's son, your justice, that he may judge your people in justice and your poor in right judgment. All nations on earth shall fall prostrate before you, Lord. May the mountains bring forth peace for the people and the hills justice. May He defend the poor of the people and save the children of the needy. All nations on earth shall fall prostrate before you, O Lord. In His days shall justice flourish and great peace till the moon is no more. He shall rule from sea to sea, from the river to the bounds of the earth. All nations on earth shall fall prostrate before you, O Lord. Please stand. Hallelujah, 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 hallelujah. Jesus preached the gospel of the kingdom and healed every disease among the people. Hallelujah! Hallelujah! Hallelujah!
तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा माकले की शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो येशू किनाऱ्यावर उतरला तर तेथे लोकांची बरीच गर्दी जमलेली त्याला दिसली येशूला त्यांची दया आली कारण मेंढपाळ नसलेले मेंढरांसारखी त्यांची स्थिती झाली होती तेव्हा त्याने अनेक गोष्टीविषयी त्यांना शिक्षण द्यावयास सुरुवात केली बराच उशीर झाल्यावर शिष्य येशूकडे येऊन म्हणाले ही जागा निर्जन आहे आणि बराच उशीर होत आहे यांना आता जाऊ द्या म्हणजे ते आसपासच्या खेड्यात अगर गावात जाऊन काहीतरी विकत घेऊन खातील पण येशू त्यांना म्हणाला तुम्हीच त्यांना खायला द्या त्यावर ते येशूला म्हणाले आता आम्ही जाऊन 200 शकेलचे बाकऱ्या विकत आणून यांना खायला देऊ काय तुमच्याकडे किती भाकऱ्या आहेत जा बघा बरे येशूने विचारले त्यांनी जाऊन पाहिले व ते म्हणाले 5 आणि 2 मासे मग त्यातल्या हिरवलीवर सर्वांना गटागटाने बसण्याची येशूने आज्ञा केली त्याप्रमाणे सारेजण 100-100 व 50-50 असे गट करून बसले मग येशूने त्या 5 भाकऱ्या व 2 मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून देवाचे आभार मानले आणि बाकऱ्या मोडून लोकांना वाढण्यासाठी त्याने त्या शिष्यांजवळ दिल्या ते 2 मासे देखील त्या सर्वांना त्यांनी वाटून दिले सारेजण पोटभर जेवले नंतर उरले सुरले भाकरीचे तुकडे व मासे त्यांनी गोळा केले व 12 टोपल्या भरले जेवणखान करणाऱ्यात 5,000 पुरुष होते प्रभुजे हे शुभ वर्तमान हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो तेव्हा प्रभू येशूने लोकांचा मोठा समुदाय पाहिला लोक तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे त्याला आढळले म्हणून प्रभू येशूला लोकांचा कळवळा आला वादळात सापडलेल्या शिष्यांना कडक शब्दात ठपका देऊन प्रभू येशूने धीर दिला होता आताच आपण ऐकलेल्या शुभवर्तमानात प्रभू येशू परत एकदा शिष्यांच्या वागणुकीवर निराश होतात आपली जबाबदारी झटकून भुकेलेल्या लोकांना जणू हाकलून लावा असा सल्ला शिष्य प्रभू येशूला देतात आज आपण हाती सुपूर्द केलेल्या कळपाची काळजी घेणारे मेंढपाळ कठीण परिस्थितीमुळे अनेक महिन्यानंतर एकत्र भेटत आहोत अँड माय हार्ट इज फुल ऑफ जॉय to see what one would call a full house as it were. The number of priests beyond my expectation who have come here, I'm sure God is very happy with this.
कोविड-19 ने आणलेल्या वादळाचा अनुभव आपणाला जणू आपल्या भोवती आपण बांधलेले आपले कमजोर दुबळे मनसुबे आपण आखलेले उपक्रम अंगवळणी करून घेतलेल्या सवयी ह्याविषयी खोटी सुरक्षितता उथळ निश्चिती आपणासमोर आता उघडी पाडत आहे. येस, द टेम्पेस्ट ऑफ कोविड-19 हॅज लेड बेअर ऑल आर प्री पॅकेज्ड आयडियाज अँड आर फोगेटफुलनेस ऑफ वॉट नरिशेस आवर पीपल्स सोल्स. वी हॅव लॉस्ट द अँटीबॉडीज वी नीडेड टू कन्फ्रंट दिस ॲडव्हर्सिटी. आपण आपली प्रतिमा राखण्यात गुंतलेलो होतो, त्याविषयी आपल्याला चिंता वाटत होती आणि आपण आपला अहम लपविला होता. तो आता डोके वर काढून आपणाला आपली खरी ओळख जणू करून दाखवित आहे. माय डियर ब्रदर प्रीस्ट्स, ऑल्दो दिस इज नॉट एन एक्सक्लुसिव्ह मास फॉर क्लर्जी, वी कॅनॉट डू फॉर एनी मास एक्सक्लुसिव्ह, मास इज ऑलवेज इन्क्लुसिव्ह. And there are some members of the Diocesan Pastoral Council here, but yet I would like to address these words to myself together with you. Hi sankatmay va nirnayak sthitila aleli vel. I don't find word for crisis in Marathi because this is a crisis. मनाची अस्वस्थता, दिस क्राइसिस विच इज नॉट सम इन्सिडेंट दॅट हॅपन्स, दॅट कोविड-19 केम अँड देन वी हॅव टू फेस दॅट. नो, आय एम टॉकिंग अबाउट द स्टेट ऑफ आवर बीइंग, आपली मनस्थिती ही आपल्या मनाची अस्वस्थता. कारण क्राइसिस म्हणजे कुठला प्रसंग नसतो, कोविड-19 म्हणा, क्राइसिस कुठला प्रसंग नसतो. क्राइसिस म्हणजे मनाची एक स्थिती निर्माण होते, एक पेच आपल्या पुढे पडतो, काय करायचं, कसं करायचं, किती करायचं. ही जी मनाची स्थिती, ही जी मनाची अस्वस्थता, त्याला मी क्राइसिस म्हणेन. याच्यावर थोडंसं चिंतन करण्यासाठी उचित वेळ आहे ही वेळ, व असे सामुदायिक चिंतन आपणा सर्वांना फायदेशीर होईल असा उपदेश आपले पोप महोदय फ्रान्सिस सर्वांना करतात. येस, द रियालिटी ऑफ द क्राइसिस ड्युरिंग दिस पॅन्डेमिक. क्राइसिस हा शब्द क्रिनो ह्या मूळ ग्रीक क्रियापदामधून येतो. अर्थ असा की पिकाच्या कापणीच्या हंगामात भुसकटासह गहू वेगळा करायचा व खाण्यासाठी धान्य निवडायचे, या प्रक्रियेला क्राइसिस म्हणतात. इट इज अ प्रोसेस, क्राइसिस इज अ प्रोसेस. पेचात सापडल्यानंतर कुठला मार्ग आपण निवडतो, दॅट इज क्राइसिस. पवित्र बायबलमध्ये अनेक व्यक्तींनी संकट समयी व निर्णायक स्थितीला, क्राइसिस आलेल्या स्थितीला त्यांची भूमिका पार पाडून तारणाचा इतिहास समृद्ध केल्याची अनेक बोलकी उदाहरणे आपल्याला सापडतात. रिफ्लेक्शन ऑन क्राइसिस वॉर्न्स अस अगेन्स्ट जजिंग द चर्च एस्टिली ऑन द बेसिस ऑफ द क्राइसिस कॉज्ड बाय स्कॅन्डल्स पास्ट अँड प्रेझेंट. ऑफन आवर ओन असेसमेंट्स
we clergy, our own assessments of ecclesial life also sound like tales of hopelessness. We tell stories to each other of hopelessness. परंतु देवाच्या राज्याचे रोपटे आपणात वाढविण्यासाठी परमेश्वर दिवस आणि रात्र अविरत प्रयत्न करत असतो. इन गुड टाइम्स अँड इन बॅड टाइम्स, आवर टाइम्स इन विच वी आर लिव्हिंग, 5th of January 2021, आवर टाइम्स also have their own problems, but the only difference is that our problems immediately end up on WhatsApp and other social media. Jar kwachit ashecha kiran dislach tari to ushirane ujeda deto. Prabhu Yeshu cha shubhavartamanat ujarnarya prakashat jar apan पुढ्यात ठाकलेला हा क्राइसिस समजून घेण्यात कमी पडलो तर फक्त शवाची तपासणी, ऑटोप्सी ऑफ कॅडावर केल्यासारखं होईल. क्राइसिस पुढ्यात उभा ठाकलेला आहे परंतु आशा गमावलेली असते आणि शुभवर्तमानाचा विसर पडल्यासारखे आपण जेव्हा वागतो तेव्हा मग कुठेतरी काहीतरी चुकतं आहे असं आपल्याला कळते. खरे पाऊ गेले असता सर्वप्रथम शुभवर्तमानच आपणाला क्राइसिसमध्ये नेहमी ओढत असते. अशा वेळी त्या क्राइसिसमधून बाहेर येण्यासाठी धैर्य आणि नम्रता अंगी बाणून पवित्र आत्म्याला धरून जीवन जगायचे हे आपण दुर्दैवाने विसरलेलो असतो. पण आपल्याला वेळोवेळी आठवण करून दिलेली आहे. संत पेत्राने त्याचं लिहिलेलं पहिलं बोधपत्र आपल्याला सांगते की सोन्याची परीक्षा आगीत होते. बंधूनो, क्राइसिस म्हणजे एक संकटमय निर्णायक स्थितीला आलेली वेळ. आणि आपण चुकीने अर्थ काढायला जातो तो कॉन्फ्लिक्ट, क्राइसिस आणि कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे विरोधकांमध्ये चाललेला झगडा अशी वेळ. क्राइसिस आणि कॉन्फ्लिक्ट यात आपण फारकत केलीच पाहिजे. डिफरन्सेस बिटवीन क्राइसिस अँड कॉन्फ्लिक्ट आर फंडमेंटल फॉर अस हू स्ट्रगल टू लिव्ह आवर स्पिरिच्युअलिटी. क्राइसिस म्हणजे दोन परस्पर विरोधी भासणाऱ्या गोष्टीतून सुधारण्यासाठी केलेली योग्य निवड. आणि कॉन्फ्लिक्ट म्हणजे दोन परस्पर विरोधी मांडलेल्या मतानुसार ताणून धरलेल्या गोष्टींसाठी दर्शविलेली फुटीर वृत्ती. वी मस्ट नॉट कन्फ्यूज क्राइसिस विथ कॉन्फ्लिक्ट. दे आर टू डिफरंट थिंग्स. क्राइसिस जनरली हॅज अ पॉझिटिव्ह आउटकम. It is an opportunity, we say, whereas conflict always creates a discord and competition. Only one can win. Conflict always tries to find guilty parties to scorn and stigmatize, and righteous parties to defend. This loss of the sense of our common belonging adds to create or consolidate certain elitist attitudes and cliques that promote narrow and partial mindsets that weaken our mission. In the midst of conflict, we lose our sense of the profound unity of reality. Just to quote Pope Francis in his Evangelii Gaudium. चर्चवर जेव्हा कॉन्फ्लिक्टच्या भूमिकेतून पाहिले जाते, दुसऱ्यांचं चुकीचं माझंच बरोबर असा निर्णय घेण्यासाठी आग्रह धरला जातो,
तेव्हा चर्चचे तुकडे पडलेले असतात, ध्रुवीकरण झालेलं असते, चर्चच्या खऱ्या स्वभावाचा विपर्यास आणि विश्वासघात झालेला असतो. बट द चर्च इज द बॉडी ऑफ क्राइस्ट इन कंटिन्यूड क्राइसिस. द चर्च इज द बॉडी ऑफ क्राइस्ट इन कंटिन्यूड क्राइसिस प्रिसाइसली बिकॉज द चर्च इज अलाइव. She must never become a body in conflict with winners or losers. जीवन नवे करण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे क्राइसिस जन्माला येतो. Yes, to renew ourselves. Not that we asked for it, what we are going through, but it has come. And the question is, what do we do? नवे 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 म्हणजे जुन्याविरुद्ध नवे नवे, परंतु जुन्यातून बाहेर पडणारे नवे, सदा बहरणारं जीवन. आणि इथं सुद्धा आपल्याला परत प्रभू आठवण करून देतो संत जॉनच्या शुभवर्तमानामध्ये, जर गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटा राहतो. जर आपण पवित्र आत्म्याची सोबत स्वीकारली नाही तर क्राइसिसची जागा कॉन्फ्लिक्ट घेत राहतो. देवाच्या कृपेला आपण मुकतो, जीवनाची शोकांतिका बनते. एव्हरीथिंग इव्हल, रॉंग, वीक अँड अनहेल्थी दॅट कम्स टू लाईट सर्व्स ॲज अ फोर्सफुल रिमाइंडर ऑफ आवर नीड टू डाय to a way of living, to die to a way of thinking, and to die to a way of acting that does not reflect the gospel. Only by dying to certain mentality will we be able to make room for the newness that the Holy Spirit constantly awakens in the church. म्हणून मी सांगितलं, क्राइसिस इज अन ओकेजन, अन ऑपॉर्च्युनिटी. क्राइसिसमध्ये आपल्या जीवनाची सुधारणा करण्याचं रोपटं वाढू शकते, परंतु सुधारणा म्हणजे जुन्या कपड्यावर ठिगळ चिकटवणे नव्हे, हे मत्तेच्या शुभवर्तमानात प्रभू आठवण करून सांगतो. थोडं इथं थोडं तिथं अशी ठिगळं लावली, ठिगळ चिकटून ख्रिस्ताला कसे बसे झाकण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे मग आपण आपल्या जीवनाला जे दीक्षेच्या दिवशी आपण स्वीकारलं त्या जीवनाला आपण नाकारतो. ख्रिस्ताचं शरीर आपणच आहोत. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. त्या ख्रिस्ताच्या शरीराने संपूर्ण इतिहास आपल्या कवेत घेतला आहे. ख्रिस्ताच्या शरीराची सुधारणा, द रिन्युअल ऑफ द बॉडी ऑफ क्राइस्ट, किंवा त्यात बदल करण्यासाठी आपल्याला पाचारण नाही केलं. द बॉडी ऑफ क्राइस्ट इज बॉडी ऑफ क्राइस्ट. ती रिपेअर नाही करीत बसायचं आपण. वी आर कॉल्ड टू क्लोथ दॅट बॉडी विथ अ न्यू गार्मेंट. And here again, St. Paul reminds us, we are earthen vessels, earthen vessels. That is our reality. We are chipped sometimes. We are damaged sometimes. We are cracked sometimes. If we cut God, who is rich in mercy, out of our lives would be a lie, a falsehood. And here again, the words of Jesus come to our help. Scribe who brings out of his treasure from what is new and what is old. The treasure, Pope Benedict, Emeritus Pope Benedict XVI recalled,
The treasure is the living river that links us to the origins of our life. And so Jesus, while telling us this, scribe who brings out new and old from that treasure, Jesus is talking about the tradition. The tradition. The tradition. Manyata pavleli Christi parampara. Tradition, bhavi amaratvachi hami, manyata pavleli Christi parampara dete. Parantu parampara manje agni devun sangralayamade japleli purvajanchi rakh nahi. We are a synodal church. Rather than being inspired by another democratic assembly made up of majorities and minorities, we are communion with the presence of the Holy Spirit. मग शेवट काय करायचं आम्ही या क्राइसिसमध्ये सध्याची ही महामारी परिस्थिती ही कृपेची संधी आहे. Again, I say, I did not pray for this, and none of us prayed, I suppose. None of us wanted this and want it. But now that crisis has come because of this, we have an opportunity. Hi krupechi sandhi ahe. Devachi ichcha prattyeki sathi, prattyeka sathi parkhun sampurna church sathi apan navyane vahun ghenyachi sandhi. Navyane. प्रार्थनेची सवय तीव्र करण्याची संधी, त्याचबरोबर आपले जीवन अधिक प्रामाणिकपणे जगण्याची संधी, शांती मिळवण्याची, पण स्मशानातली शांती नाही, ख्रिस्ती शांती, ख्रिस्ताचा ख्रिस्ताची देणगी, श्रद्धेची प्रसन्नता टिकवून ठेवण्याची ही संधी. स्टॉप लिव्हिंग इन कॉन्फ्लिक्ट अँड फील वन्स मोर दॅट वी आर जर्निंग टुगेदर, ओपन टू क्राइसिस. Conflict is a false trail leading us astray, aimless, directionless, and trapped in a confusion. The first evil that conflict leads us to, and we must try to avoid, is gossip, which turns crisis into conflict. So, my dear brother priests, in this Christmastide, let us ask a question to ourselves. Should I follow Jesus with the docility of the shepherds, or should I be with that defensiveness of Herod? Should I follow Jesus amid crisis, or should I keep him at bay in conflict? Let us all rise, my dear priests. माझ्या बंधूंनो, आज आम्ही आज आपण आपल्या पहिल्या ख्रिस्त बलिदानाची स्मृती साजरी करीत आहोत. या प्रसंगी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने ख्रिस्त सभेच्या याजकपणात प्रेषितांना व आम्हाला सुद्धा सहभागी केले. आता तुमच्या बिशपांच्या व परमेश्वराच्या पवित्र जनांच्या उपस्थितीत ख्रिस्ताच्या नव्या कराराचे धर्मगुरू म्हणून त्याच्यावर त्याच्याबरोबरील आपल्या एकनिष्ठेचे नूतनीकरण करण्यास आपण तयार आहात काय? तुमच्या गुरुदीक्षेच्या वेळी तुम्ही प्रभू येशूवरील व ख्रिस्त सभेवरील प्रेमामुळे धर्मगुरुपदाच्या जबाबदारीचा स्वीकार केलात. ख्रिस्ताशी अधिक ऐक्य साधण्याचा
आपल्या अहिक सुखसोयी व आकांक्षा यांचा स्वेच्छेने त्याग करून आपल्या बांधवांना ख्रिस्ताची शांती व प्रीती मिळवून देऊन ख्रिस्ताप्रमाणे बनण्याचा आपण निश्चय करता काय? परमेश्वराचे दिव्य साक्रामेंत श्रद्धा भावनेने देण्याचा आणि मिसाबली व अन्य उपासना सेवा भक्ती भावनेने करण्याचा आपण निश्चय करता काय? कुठल्याही अहिक लाभाची अपेक्षा न करता लोकांच्या कल्याणासाठी त्यांना ख्रिस्ती धर्मश्रद्धेची शिकवण देऊन ख्रिस्त सभेचा प्रमुख मेंढपाळ येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्याचा आपण निश्चय करता काय? मी इथं जे प्रापंचिक किंवा विमेन रिलिजियस हजर आहेत त्यांना विनंती करतो की आम्हा धर्मगुरूंसाठी प्रार्थना करा. परमेश्वराने धर्मगुरूंना आपल्या परिपूर्ण प्रीतीचे वरदान द्यावे व सर्वश्रेष्ठ याजक ख्रिस्त याचे निष्ठावंत सेवक होण्यास सहाय्य करावे अशी प्रभूजवळ प्रार्थना करा, म्हणजे तुम्हाला मुक्तीच्या उगमास्थानाकडे नेण्यास ते समर्थ ठरतील. आपलं उत्तर आहे, हे प्रभू ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. मी बिशप अपात्र असताना सुद्धा येशू ख्रिस्ताने माझ्यावर सोपविलेले प्रेषित कार्य मी योग्य रीतीने पार पाडावे म्हणून प्रार्थना करा. उत्तम शिक्षक व सर्वांचा सेवक आपला सर्वश्रेष्ठ याजक व उत्तम मेंढपाळ याच्यासारखे मी बनावे व ख्रिस्ताच्या तुम्हामधील प्रेमळ उपस्थितीचे मी खरे चिन्ह व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराने तुम्हाला नेहमी आपल्या प्रेमळ छत्राखाली ठेवावे व आम्हा सर्वांना याजक म्हणजे आम्ही धर्मगुरू व त्याच्या लोकांना सार्वकालिक जीवनाकडे न्यावे अशी मी प्रार्थना करतो. आमेन. प्रभुराया सुवंदित
आहे तुझीच माया, तुझ्या कृपेने भाकरी कत्या पुसू दे समुची काया, सुवंदित हो नाम प्रभुजी, सुवंदित प्रभु राया, सुवंदित हो नाम। द्राक्षवेलीचा उपज अर्पितो प्रभु ही तुझीच किमया, द्राक्षवेलीचा उपज अर्पितो प्रभु ही तुझीच किमया, आमासाठी पेय बनावे आध्यात्मिक बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा। आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणवान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो। हे प्रभो सर्वसमर्थ परमेश्वरा, पवित्र साक्रामेंताद्वारे तू आम्हाला नवीन शक्ती दिली आहेस ख्रिस्ताच्या चांगुलपणाचे अनुकरण करण्यास, या शक्तीमुळे आम्हाला सहाय्य मिळो ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुधा, तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा, आम्ही दिलेले आहे प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया, ती योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे। नव्या करारात सनातन व श्रेष्ठ याजक तुझा एकुलता पुत्र ख्रिस्त यास तू पवित्र आत्म्याकडून अभिषिक्त केलेस, हे एकच याजक पण ख्रिस्त सभेमध्ये अखंड राहावे अशी योजना तू आखलीस, यात तुझे प्रेम व शानपण दिसून आले। ख्रिस्त आपल्या निवडलेल्या लोकांना राजयाजकतेची प्रतिष्ठा मिळवून देतो, बंधूच्या नात्याने आपला वरदहस्त ठेवून आपल्या ख्रिस्त सभेच्या पवित्र सेवा कार्यासाठी तो या लोकांमधून माणसे निवडून घेतो। पुनरुत्थानाच्या भोजनाद्वारे आमच्या मुक्ती बलिदानाचे आपल्या नावाने नूतनीकरण करण्यासाठी तो त्यांना नेमतो। तुझ्या लोकांना बंधू प्रीतीची वाट दाखविण्यासाठी तुझ्या दिव्य शब्दामृताने त्यांचे पोषण करण्यासाठी आणि साक्रामेंताद्वारे त्यांना सबळ करण्यासाठी ख्रिस्त त्यांची नियुक्ती करतो। हे पित्या, ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनण्याचा ते प्रयत्न करतात, आपल्या श्रद्धेची व भक्तीची ते मोठ्याने धैर्याने साक्ष्य देतात, तुझ्या सेवेसाठी व लोकांच्या उद्धारासाठी आपले जीवित समर्पित करतात। म्हणून हे प्रभो सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो। Thank you.
Fathers, we will take Eucharistic prayer number 2. Prabhu, tu kharokhar pavitra ahes, sarva pavitryacha tu ugam ahes. Hi dane pavitra karnyasathi tuja atma yanchyavar yavo. Hi dane amchyasathi amcha Prabhu Yeshu Khristache sharir va rakta banot. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुरी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेदिला, श्रद्धेचा या Pune. Therefore, as we celebrate the memorial of his death and resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that you have held us worthy to be in your presence and minister to you. Humbly we pray that partaking of the body and blood of Christ, we may be gathered into one by the Holy Spirit. Remember, Lord, your church spread throughout the world and bring her to the fullness of charity, together with Francis, our Pope, and Felix, our Bishop, and all the clergy. Remember also our brothers and sisters who have fallen asleep in the hope of the resurrection, and all who have died in your mercy. Welcome them into the light of your face. Have mercy on us all, we pray, that with the Blessed Virgin Mary, Mother of God, with Saint Joseph, her spouse, with the blessed apostles and all the saints, especially Saint Gonzalo Garcia, who have pleased you throughout the ages, we may merit to be co-heirs to eternal life, and may praise and glorify you through your Son, Jesus Christ. Through him and with him and in him, O God Almighty Father, in the unity of the Holy Spirit,
All glory and honor is yours forever and ever. Amen. At the Savior's command and formed by divine teaching, we dare to say, Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from evil. Deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy we may be always free from sin and safe from all distress, as we await the blessed hope and the coming of our Savior, Jesus Christ. For the kingdom, the power, and the glory of yours, now forever and ever. Lord Jesus Christ, who said to your apostles, Peace I leave you, my peace I give you. Look not on our sins, but on the faith of your church, and graciously grant her peace and unity in accordance with your will, who live and reign forever and ever. Amen. The peace of the Lord be with you always. As we are spirit. Let us offer each other the sign of peace. Jagapapa Kripa Paramesha Hokaya Sori Daya Dhara Amavadi Prabhu Vara Jagapapa Kripa Paramesha Hokaya Sori Daya Dhara Amavadi Prabhu Vara Jagapapa Harita Paramesha Hokaya Shanti Varsha Hokaya Amavadi Prabhu Vara जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरूप आहे. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभु, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. We beseech you, Almighty God, that those you renew by your sacraments may merit to become the pleasing fragrance of Christ, who lives and reigns forever and ever. Amen.
Lord God, loving Father, you bring healing to the sick through your Son Jesus Christ. Hear us as we pray to you in faith and send the Holy Spirit, our helper and friend, upon this oil which nature has provided to serve the needs of people. May your blessing come upon all who are anointed with this oil, that they may be freed from pain and illness and made well again in body, mind and soul. Father, may this oil be blessed for our use in the name of our Lord Jesus Christ, who lives and reigns with you forever and ever. Amen. Amen. Lord God, protector of all who believe in you, bless this oil and give wisdom and strength to all who are anointed with it in preparation for their baptism. Bring them to a deeper understanding of the gospel. Help them to accept the challenge of Christian living and lead them to the joy of new birth in the family of your church. We ask this through Christ our Lord. Amen. Let us pray that God our Almighty Father will bless this oil so that all who are anointed with it may be inwardly transformed and come to share in eternal salvation. God, our Maker, source of all growth in holiness, accept the joyful thanks and praise we offer in the name of your church. In the beginning, at your command, the earth produced fruit-bearing trees. From the fruit of the olive tree, you have provided us with oil for holy chrism. The prophet David sang of the life and joy that the oil would bring us in the sacraments of your love. After the avenging flood, the dove returning to Noah with an olive branch announced your gift of peace. This was a sign of a greater gift to come. Now, the waters of baptism wash away the sins of people, and by the anointing with oil, olive oil, you make us radiant with your joy. At your command, Aaron was washed with water, and your servant Moses, his brother, anointed him priest. This too foreshadowed greater things to come. After your Son Jesus Christ our Lord asked John the Baptist for baptism in the waters of Jordan, you sent the Holy Spirit upon him in the form of a dove, and by the witness of your own voice, you declared him to be your only well-beloved Son. In this, you clearly fulfilled the prophecy of David that Christ
would be anointed with the oil of gladness beyond his fellow men. Now all the concelebrant priests will extend your hands towards this oil. And so, Father, we ask you to bless this oil of chrism you have created. Fill it with the power of your Holy Spirit through Christ your Son. It is from him that chrism takes its name, and with chrism you have anointed for yourself priests and kings, prophets and martyrs. Make this chrism a sign of life and salvation for those who are to be born again in the waters of baptism. Wash away the evil they have inherited from sinful Adam. And when they are anointed with this holy oil, make them temples of your glory, radiant with the goodness of life that has its source in you. Through this sign of chrism, grant them royal priestly and prophetic honor, and clothe them with incorruption. Let this be indeed the chrism of salvation for those who will be born again of water and the Holy Spirit. May they come to share eternal life in the glory of your kingdom. We ask this through Christ our Lord. Fathers, once again, I want to thank you. Thank you very much, especially those of you who made every effort to be present at this Mass. And we will continue to pray for our priests who have gone before us and those who need our prayers, especially the sick. The Lord be with you. And with your spirit. May God, who has called you out of darkness into his wonderful light, pour out in kindness his blessing upon you and make your hearts firm in faith, hope, and charity. Amen. And since in all confidence you follow Christ, who today appeared in the world as a light shining in darkness, may God make you too a light for your brothers and sisters. Amen. And so when your pilgrimage is ended, may you come to him whom the Magi sought as they followed the star, and whom they found with great joy, the light from light, who is Christ the Lord. Amen. And may the blessing of Almighty God, the Father and the Son and the Holy Spirit come down on you and remain with you forever. Amen. Let us go in the peace of the Lord. Thanks be to God. क्रिस्त जन्मला पूर्वीच्या चांदण्यात करादी भरला गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला पूर्वीच्या चांदण्यात तारा उगवला गाऊ चला हो गाऊ चला पाणी शोला गाऊ चला गाऊ चला Bye.
पाऊ चला हो पाऊ चला पाणी चूला पाऊ चला